सो डॉक्टर पंडित इथे आहेत, डॉक्टर स्नेहा इथे आहेत आणि स्पेशली मुलींना फार आनंद झाला असेल कारण अशा युजली रोल मॉडेल आपल्याला बघायला मिळत नाही. तर आज आपल्यासोबत डॉक्टर पंडित आहेत ज्या सोलार फिजिस्ट आहेत, सूर्याचा अभ्यास करतात आणि स्पेशली ते आदित्य मिशन जे गेलं आहे त्याचा डेटाचा देखील ते अभ्यास करणार आहेत. पण आज एक थोडासा वेगळाच त्यांनी विषय आपल्यासमोर मांडलेला आहे की सूर्याचा अभ्यास तर बरोबर आहे पण त्याच्यातून अजून काय काय आपल्याला समजू शकतो. आणि एक प्रश्न जो आपल्याला असतो की आपण या विश्वात, या अख्ख्या मोठ्या ब्रह्मांडात अजून कोणी आपल्यासारखं आहे का, किंवा आपल्यापासून वेगळं असलं तरी जीवसृष्टी अशी आहे का, किंवा आपण कुठेतरी जाऊन म्हणजे अशा जागी जाऊन राहू शकतो का. तर त्याला आपण म्हणजे अधिवास योग्य अशी जागा आपण म्हणू शकतो, म्हणजे आपण तिथे जाऊन राहू शकू का अशी जागा. तर या विषयावरती ताई आपल्याशी बोलणार आहेत, ताईच म्हणूया. अरे म्हणजे डॉक्टर म्हटलं तर फार फॉर्मल होत असतो, सो ते आपल्याशी बोलणार आहेत. त्यांचा परिचय असा आहे की त्या महाराष्ट्रीयन आहेत आणि हा व्याख्यान पण त्यांनी मराठीतून बनवलेलं आहे. त्यांनी शाळेत, ऑफकोर्स तुमच्यासारख्या शाळेत गेलेल्या, पण त्यानंतर त्यांनी ठरवलं की त्या आयसर भोपाल मध्ये त्यांनी त्यांचं BSc BSMS कोर्स केलेला आहे, बॅचलर्स आणि मास्टर्स कोर्स केलेला आहे. आणि त्यानंतर त्या नॉर्वेमध्ये ऑस्लो या शहरात जाऊन त्यांनी PhD केलेली आहे सोलार फिजिक्स, सूर्याचा अभ्यास याबद्दल. आणि आता त्या परत भारतात आलेल्या आहेत आणि इथे त्या रिसर्च करतायत आयुकामध्ये. तर आपण त्यांचं स्वागत करूया. तर मी ना आता झाली ऑलमोस्ट, मी 7वीपर्यंत मराठी मिडियममध्ये शिकले आणि मग 8वीमध्ये सेमी इंग्लिश होतं. त्याच्यानंतर पूर्ण सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये झालेलं आहे सायन्सचं. तर काही ज्या मधल्यातल्या टर्म्स असतील त्या मी इंग्लिशमध्ये बोलेन. म्हणजे आधी मी मराठीत लिहिलेलं आहे, मला येतात त्या, पण ते नॅचरली अशा बोलताना जरा अडकायला होतं. तर जर तुम्हाला वाटलं तर थांबवा, मी एक्सप्लेन करेन, म्हणजे इंग्लिशमधनं बोलेन त्याचं मराठीत एक्सप्लेन करेन. फक्त असं सांगून ठेवते एक डिस्क्लेमरसारखं. ओके, तर सूर्याबद्दल तर आपल्याला माहिती आहे, म्हणजे सूर्य काय आहे, सूर्य स्टार आहे, आपला स्टार आहे तो. पण अधिवास योग्य ठिकाण म्हणजे काय, किंवा त्याच्यासाठी काय हवं असतं, ते आपण ह्या टॉकच्या पहिल्या भागामध्ये समजून घेणार आहोत. तर आपली उद्दिष्ट 3 आहेत. एक तर अधिवास योग्य ठिकाण म्हणजे काय ते समजून घेणार आहोत, जीवनाची भरभराट होण्यासाठी, किंवा जर ते ठिकाण असेल तसं तर नक्की त्याच्या काय काय क्रायटेरिया आहेत ते आपण, त्या गोष्टी कुठल्या आहेत, त्या गरजा काय आहेत जीवनाच्या, त्या आपण समजून घेणार आहोत. आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते, तिच्यावर जीवन का आहे, म्हणजे हे बघायला गेलं तर एक्सेप्शन आहे, हे नॉर्म नाही आहे की सगळ्याच ताऱ्यांच्या भोवतीच्या ग्रहांवरती जीवन आहे, असं नाही आहे ना. तर पृथ्वीवरच का आहे ते आपण समजून घेणार आहोत. ओके, आणि मी ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मध्ये विचारणार आहे. आता आपण आधी ते समजून घेऊ, तुम्ही लक्षात ठेवा आणि मग मी विचारणार आहे तेव्हा सांगा. ओके, खूप म्हणजे असं मी मधनं विचारत राहणार आहे, उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे, तर हे आपलंही आहे म्हणजे मोटिवेशन म्हणतात, प्रेरणा. हा आपला असा पायचा फ्लो चार्ट आहे की ज्याच्यात आपण एक 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 गोष्ट समजून घेऊ, म्हणजे आपल्या जे 3 प्रश्न आपण ठरवलेत त्यांची उत्तरं आपल्याला मिळतील. ठीक आहे, तर विश्वात आपण एकटे आहोत का, हा म्हणजे हा प्रश्न तसा बघायला गेला तर असं थोडं सायन्स फिक्शन सारखा आहे की अरे आहोत का खरंच, किंवा एलियन्स कसे असतील, किंवा आपण जर एखाद्या दुसऱ्या प्लॅनेटवर राहत असतो तर आपल्यात काय बदल झाले असते. तर हे जे विचार आहेत ते ॲटलिस्ट गेल्या 5 ते 7 शतकांपासून लोकांना येत आहेत. म्हणजे त्याच्या आधी एवढा सायन्स, की त्याच्या आधी तर सूर्याभोवती पृथ्वी फिरतं हेच माहीत नव्हतं ना. तर जेव्हा ते समजायला लागलं, जेव्हा थोडं आपला सायन्स प्रोग्रेस झालेला आहे, त्याच्यानंतर हे विचार लोकांना यायला लागले. एक आर्थर सी क्लार्क नावाचे सायन्स पॉप्युलरायझर म्हणतात त्यांना, म्हणजे त्यांचे पायनीर आहेत, पहिले हे असे व्यक्ती आहेत जे सायंटिस्ट होते, पण त्यांना असं वाटलं की आपण लोकांपर्यंत खरं सायन्स पोचवलं पाहिजे, त्यांना पण कळलं पाहिजे, त्यांनाही मजा आली पाहिजे. तर त्यांचा हा कोट आहे, ते म्हणतात की 2 पॉसिबिलिटीज एक्झिस्ट, 2 शक्यता आहेत. एक, इदर वी आर अलोन इन द युनिव्हर्स, आपण आहोत एकटे विश्वामध्ये, ऑर वी आर नॉट, नाही तर आपण नाही आहोत, म्हणजे हेच असू शकतं, हो किंवा नाही, आपण एकटे आहोत किंवा आपण एकटे नाही आहोत. जर आपण एकटे आहोत म्हणजे काय, की एवढं म्हणजे वास्ट आहे हे ब्रह्मांड, एवढं मोठं युनिव्हर्स आहे, आणि त्याच्यात फक्त एकच ही बघायला गेलं तर चूक झाली की जिथे लाईफ निर्माण झालं,
कारण ती नॉर्म नाहीये मग. आणि हे म्हणजे आपलं एकटेपण जे आहे, जसं जसं आपण जास्त जास्त बाहेरचं विश्व शोधायला लागतो आहोत, समजतो आहोत, तसं तसं आपल्याला असं वाटतं की अरे कोणीतरी तर आपल्या बरोबर साथीदार हवा. तर ते एकटेपण खूप भीतीदायक आहे. आणि जर नसू एकटे, म्हणजे कोणीतरी दुसरे आहेत आणि त्यांना एकतर आपली भीती वाटते की आपण त्यांना जाऊन मारू, किंवा त्यांना वाटतंय छी हे काय ह्यांना काय ह्यांना जाऊन आपण कॉन्टॅक्ट करून काय मिळणार आहे. म्हणजे हे पण भीतीदायक आहे की आपण म्हणजे काहीच केलं नाही का आपल्या म्हणजे एवढ्या बिलियन्स इयर्स जेवढी पृथ्वी आहे तेवढा काळ आपण काहीच केलं नाही का असं वाटणार ना मग आपल्याला. सो ह्या दोन्ही पॉसिबिलिटीज खूप भीतीदायक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, पण आपण आता ते एक्सप्लोअर करणार आहोत. तर एक्झोप्लॅनेट्स म्हणजे काय कोणाला माहिती आहे? कोणी सांगेल का? एक्झो म्हणजे बाहेरचं आणि प्लॅनेट म्हणजे ग्रह. पण एक्झोप्लॅनेट्स म्हणजे बाहेरचे जे ग्रह आहेत ते कुठल्या प्रकारचे असतात, काय असतात? नाही सांगते कोण सांग बरं. सूर्यमालेच्या बाहेरचे. हो बरोबर. फक्त त्याच्यात एकच क्रायटेरिया आपण लावतो की एक्झोप्लॅनेट म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या पलीकडचा कुठलाही ग्रह असू शकतो. तर आपला तारा जसा सूर्याची प्रदक्षिणा करतो तसे बाकी तारे बाकी ग्रह दुसऱ्या ताऱ्यांची प्रदक्षिणा करत असतात. तर काही मुक्त ग्रह किंवा रोग प्लॅनेट्स असतात की जे ग्रहांच्या ऐवजी जे गॅलेक्सी असते म्हणजे आकाशगंगा जी असते त्याची प्रदक्षिणा करत असतात. तर आपल्याला काय हवं आहे की आपल्याला माहिती आहे की पृथ्वी जी आहे सूर्याभोवती फिरतीये तिच्यावरती लाईफ आहे, तिच्यावरती जीवसृष्टी आहे. तर आपण मोस्टली हे जे मुक्त ग्रह आहोत ते आत्ता शोधत नाही आहोत, म्हणजे शोधत आहोत पण ते आपण ह्या हॅबिटेबिलिटी किंवा आदिवास योग्यतेच्या क्रायटेरियासाठी शोधत नाही आहोत, कारण त्याच्यावर लाईफ असायचे चान्सेस अजून कमी आहेत. ठीक आहे. सो आत्ता आपला जो मोटिवेशन आहे ते त्याच्यात आहे काय की कुठल्या तरी ताऱ्याची प्रदक्षिणा करणारे जे एक्झोप्लॅनेट्स आहेत ते आपण शोधतोय. ठीक आहे. आता तारा आणि ग्रह एकमेकांशी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे इंटरॅक्ट करत असतात. तर ते कुठल्या कुठल्या प्रकारे करू शकतात म्हणजे हे आपण शाळेतही शिकलेलो होतो या गोष्टी, ज्या प्रकारे तारे आणि ग्रह एकमेकांशी संबंध ठेवू शकतात. म्हणूया काय काय असू शकतं ताऱ्याकडनं सूर्याकडनं आपल्याला काय काय मिळतं. हां बेसिक म्हणजे एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते बरोबर गुरुत्वाकर्षण इंटरॅक्ट करत असतात ते. हो युव्ही रेज येतात, लाईट येतो है ना दिसतो. हा आणखीन अजून एक महत्वाची गोष्ट राहिली. हा उष्णता बरोबर ते पण रेडिएशन मध्येच येतं, म्हणजे एकतर लाईट प्रमाणात येऊ शकतं ते नाहीतर उष्णताच्या रूपात येऊ शकतं. आणखीन एक गोष्ट अजून एक गोष्ट पाहिजे कोणी आहे का. हा एनर्जी पण जे उष्णताच नाही का म्हणजे मला वाटतं ते सेमच असू शकेल. आणखीन काय आहे. हा मॅग्नेटिक फील्ड बरोबर. सो तीन चार वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. चालू आहे का की आपण इथेच राहूया. मॅग्नेटिक फील्ड, रेडिएशन म्हणजे काय की त्यांच्याकडनं येणारी एक तर उष्णता आणि दुसरं म्हणजे लाईट फोटॉन्स आणि गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी ह्या फॉर्म्समध्ये तारे आणि ग्रह एकमेकांशी इंटरॅक्ट करतात. तर आता हे कसे करतात ते समजून घेण्यासाठी आपण एक डिटूर घेऊया छोटीशी. तर आपण ऑब्झर्व करतो ना तारा, तर त्यासाठी आपल्याला वेगळी इन्स्ट्रुमेंट्स पाठवावी लागतात. जसं आत्ता समीरनी मेन्शन केलं ही बघा आयुकाचा सिम्बॉल घातलेली आयुकाची ही टीम आहे ज्यांनी हे सूट नावाचं एक इन्स्ट्रुमेंट बिल्ड केलं, जे आदित्य जो L1 नावाच्या ठिकाणी गेलेला आहे सॅटेलाईट त्याच्यावरती हे सूट इन्स्ट्रुमेंट पाठवण्यात आलेलं आहे. सो ते इन्स्ट्रुमेंट इथे आयुकामध्ये बनलं, मग ते इस्रोला घेऊन गेले, ते सॅटेलाईट त्या आतमध्ये ठेवलं, सॅटेलाईटला लॉन्च केलं. आता आपल्याला त्याच्यापासनं वेगळेवेगळे प्रकारचे सूर्याचे फोटोग्राफ्स म्हणूया मिळत आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जेव्हा सूर्य बघतो आहोत त्याचे आपण हे वेगळेवेगळे लेयर्स बघतो आहोत, तर वेगळ्या वेगळ्या वेवलेंथमध्ये आपण त्याला बघतोय. जसं आपण सूर्याला वेगळ्या वेगळ्या वेवलेंथमध्ये बघतो की जी सूर्यावर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बनते, त्यामुळे आपण वेगळी वेवलेंथ जर बघितली तर आपण सूर्याचा वेगळा लेयर बघत असतो. त्यामुळे जर तुम्ही बघाल तर हे आता इथे ही जे सनस्पॉट्स दिसत आहेत ते ह्याच्यावरती कमी दिसत आहेत, वेअर ॲज ह्याच्यावरती हे
जास्त ब्राईट जे रिजन्स दिसत आहेत ते इथे कमी दिसत आहेत, कारण आपण वेगळ्या वेगळ्या लेयर्समध्ये बघतोय. जसा एक्सरे असतो तसं आपण आतलं डायरेक्ट हाडं बघू शकतो ना, किंवा MRI असतो ज्याच्यात आपण काय बाकी आतल्या गोष्टी बघू शकतो, तसं वेगळ्या वेगळ्या वेवलेंथमध्ये बघितल्यावरती आपण सूर्याचं वेगळे वेगळे लेयर्स बघू शकतो. आता याच्यात जे कलर्स आहेत ते खोटे आहेत, ह्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये फॉल्स कलर इमेज म्हणतात. तर काय की आपण आपल्याला जो त्या सॅटेलाईटकडनं किंवा कुठल्याही ऑब्झर्वेटरीमधनं ताऱ्याचा किंवा सूर्याचा डेटा येत असतो तो इंटेन्सिटी असते, म्हणजे काय की ह्या पॉईंटला डार्क आहे ह्या पॉईंटला ब्राईट आहे एवढंच आपल्याला कळत असतं. तर आपण वेगळ्या वेवलेन्समध्ये बघतो आहोत हे आपल्यालाच माहिती पाहिजे, यासाठी आपण त्याला वेगळे वेगळे रंग देतो. तर ही जी प्रॅक्टिस आहे वेगळे वेगळे रंग द्यायची ती खूप आधीपासून चालत आलेली आहे, हे सूटनी सुद्धा फॉलो केलेलं आहे. तर आपण आता ह्याच्यानंतर सुद्धा बाकी ऑब्झर्वेटरीजमधनं आलेला सूर्याचा डेटा वगैरे बघू, तो आणखीन वेगळ्या रंगांमध्ये असेल. पण हे लक्षात ठेवायचं की त्या रंगाचा काही अर्थ नाही आहे, कुठल्याही रंगात आपण सूर्याला बघू शकतो, फक्त ते ब्लॅक अँड व्हाईट इमेज बघून बोर होऊ नये म्हणून आपण त्याला रंगीत बघतोय. ठीक आहे, तर आता सूर्यापासून आपल्याला हे सूर्याचे वेगळे वेगळे लेयर्स आपण हे सूटमधनं बघतोय. तसंच हा एक SDO नावाचा नासाचा सॅटेलाईट आहे, सोलर डायनॅमिक ऑब्झर्वेटरी नावाचा. त्याच्यावरती पण अनेक इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जसे आदित्यवरती आहेत. त्यातलं एक इन्स्ट्रुमेंट आहे ॲटमॉस्फिरिक इमेजिंग ॲसेम्ब्ली AIA. त्याच्या 3 वेगळ्या वेवलेन्सची मिळून ही एक इमेज बनवली आहे त्यांनी. तर याच्यात सुद्धा आपण वेगळी वेगळी फीचर्स सूर्याची बघू शकतोय. मूव्ही प्ले व्हायला पाहिजे. हां, तर याच्यात आता हे होल दिसतंय, याला कोरोनल होल म्हणतात, किंवा इथे हे असे स्ट्रिंग्स म्हणतात, स्ट्रँड्स म्हणतात, लूप्स म्हणतात, असे वेगळे वेगळे फीचर्स आपण बघू शकतो सूर्याच्या सर्फेसवरचे, की ज्यामुळे आपल्याला सूर्यात वरती काय घडतंय हे समजू शकेल. ठीक आहे, तर आपण होतो स्टार प्लॅनेट इंटरॅक्शनवरती, तारा आणि ग्रहाचं एकमेकांबरोबरचा संबंध. तर आता ही जी इमेज आहे लाल रंगाची, ती सूर्याच्या एका दुसऱ्या लेअरमधनं आलेली सोलर डायनॅमिक ऑब्झर्वेटरीचीच इमेज आहे. हिच्यात आपण बघू शकतोय की काही एक मोठा मास, खूप मोठा गॅस सूर्यामधनं बाहेर आलाय आणि तो इंटरप्लॅनेटरी स्पेसमध्ये गेला. आता हे बाकी जे सगळं आहे ते आर्टिस्टिक आहे, हे चित्र काढलेलं आहे, ते सायंटिफिक नाही आहे, हे समजून घेण्यासाठी म्हणून आहे चित्र, असं नसतं. तर आता हे जे गेशियस मास आलेलं आहे, तर अर्थचं जे आपलं मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये हे जे सूर्यापासून आलेलं मास आहे ते कॅप्चर होतं. आता का होतं? कारण की कुठलाही तारा जो आहे तो प्लाझ्मा नावाच्या स्टेटपासून बनला. आता कोणत्या असतात? 3 स्टेट्स ऑफ मॅटर असतात, आपण शाळेत शिकतो. सांगा बरं, सॉलिड, लिक्विड, गॅस, बरोबर. पण जेव्हा मग तुम्ही बॅचलर्सला जाल तेव्हा एक चौथी स्टेट शिकाल, प्लाझ्मा नावाची. तर आता प्लाझ्मा म्हणजे काय? की गॅस असतो तो एक प्रकारचा, पण तो खूप गरम असतो, हीटेड गॅस असतो. तर आता काय होतं की आपला जो इथला साधा घा, इथला वायू आहे, त्याच्यामध्ये ॲटम्स आणि मॉलिक्युल्स आहेत, हो की नाही? तर ते ॲटम्स आणि मॉलिक्युल्स स्टेबल आहेत. म्हणजे काय? की त्यांच्या भोवती फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि जे न्यूक्लियस आहे ॲटमचं, ते एकमेकांचे चार्जेस कॅन्सल करतात. तो न्यूट्रल ॲटम असतो की न्यूट्रल मॉलिक्युल्स असतात. पण आता जेव्हा आपण हे हीट करू, जेव्हा आपण त्याला ऊर्जा देऊ, तेव्हा ते इलेक्ट्रॉन्स त्याच्यातनं मुक्त होतात आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन्सचा निगेटिव्ह चार्ज, ऋण भार आणि न्यूक्लियस किंवा जे उरलेला भाग आहे, आयन म्हणतात ज्याला, त्याचा धनभार वेगळे होतात. कधीकधी सगळे इलेक्ट्रॉन्स वेगळे होऊन जातात आणि न्यूक्लियस वेगळं होऊन जातं. तर अशा केसमध्ये काय होतं? हा जो गॅस आहे तो इलेक्ट्रिफाय होतो. आता इलेक्ट्रिक हा गॅस जो आहे, ज्याला हीट पण देत राहतोय आपण दिलेली आहे, तर तो त्या हीटला कसं काय करेल? तो मग ते मॉलिक्युल्स मूव्ह व्हायला लागतात. जे पार्टिकल्स आहेत, जे इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियाय आहेत, ते मूव्ह व्हायला लागतात. आणि आता कुठलाही चार्ज्ड पार्टिकल मूव्ह व्हायला लागला की मॅग्नेटिक फील्ड नॅचरली जनरेट होतं, हो की नाही? तर हा जो एनर्जेटिक मॅग्नेटिक इलेक्ट्रिक गॅस असतो त्याला प्लाझ्मा म्हणतात. आणि सोपं एक्झाम्पल म्हणजे आपली जी पांढरी ट्यूबलाईट घरी असते त्याच्या आतमध्ये प्लाझ्मा असतो. तर तो कठीण आहे पृथ्वीवरती ठेवणं, पण सगळे तारे ह्या प्लाझ्मापासून बनलेले असतात. तर आता हा असा चार्ज्ड मॅग्नेटिक एनर्जेटिक पार्टिकल्सचा गॅसचा मोठा ब्लॉब जर पृथ्वीच्या दिशेने आला आणि आपल्यापर्यंत पोहोचला, तर आपल्याला काही ना काही त्याच्यानी त्रास होतील ना. पण पृथ्वीचं आपलं बायपोलर मॅग्नेटिक फील्ड आहे, चुंबकीय क्षेत्र आहे पृथ्वीचं,
की ज्यामुळे हा जो सगळा गॅस आहे तो त्या चुंबकीय क्षेत्रात काय म्हणतात वाहून जातो बेसिकली, की ज्यामुळे आपल्यापर्यंत नाही पोचत तो. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जर का असं होत राहिलं तर जे इथलं आपलं जे लाईफ आहे, जे जीवसृष्टी आहे, त्याला खूप त्रास होईल. त्याच्यामुळे म्हणजे आपण नुसतं जरी युव्ही रेडिएशनमुळे आपण खूप सेन्सिटिव्ह असतो, तर ॲक्च्युली पार्टिकल्स येऊन पेनिट्रेट करायला लागले तर काय होईल, म्हणजे आपल्याला राहता नाही येणार इकडे. आता हे जे इव्हेंट्स आहेत की ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात असे पार्टिकल्स येतात, त्यांच्यापैकी हा एक इव्हेंट आहे की ज्याला म्हणतात कोरोनल मास इजेक्शन. तर ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात हा जो प्लाझ्मा आहे तो बाहेर फेकला जातो, सूर्यापासून दूर फेकला जातो. हे आणखीन एक त्याचंच एक्झाम्पल आहे, ह्याच्यात तुम्ही बघू शकाल इथे काही ना काही होतं आहे आणि मग अचानक मोठा कोरोनल मास इजेक्टा फेकला गेलेला आहे. तर हे झालं आपलं तारा आणि ग्रहाचा एकमेकांमधलं इंटरॅक्शन. आता आहे वातावरणाची शक्यता. आता पृथ्वीभोवती जे वातावरण आहे की ज्याच्यात ऑक्सिजन आहे, यामुळे आपण श्वास घेऊ शकतो, त्या वातावरणाचं किती महत्त्व आहे ते आपण एकदा फक्त जाणून घेऊया. पहिले एक तर आपली जी जीवसृष्टी आहे त्यातला कुठलाही रँडम एक ॲनिमल आपण उचलला, ॲनिमल म्हणा प्लांट म्हणा कुठलाही एक बिईंग लाईफ उचललं, तर त्याच्यात 70% वॉटर असतं. कुठल्याही सेलमध्ये 70% वॉटर असतं आणि 30% जो बाकीचं केमिकल्स आहेत, प्रोटीन्स आहेत किंवा फॅट्स आहेत, DNA RNA आहेत, ते मेजरली कार्बन, नायट्रोजन आणि फॉस्फरस ह्या 3 गोष्टींचे बनलेले आहेत. तर आपल्यासाठी जर आपल्याला हॅबिटेबिलिटी बद्दल बोलायचं आहे, आपल्याला दुसरीकडे राहण्यायोग्य जागा शोधायच्या आहेत प्लॅनेट्सवरती, तर ह्या गोष्टी त्या प्लॅनेटवर असल्या पाहिजेत. एक तर पाणी असलं पाहिजे, दुसरं म्हणजे ऑक्सिजन असला पाहिजे आणि कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. तर याचं कारण काय आहे की ह्या आपल्याला आपलं जे लाईफ आहे ते जसं इथे आहे तसंच माहिती आहे ना, म्हणजे ह्याच्याहून वेगळं लाईफ असू शकेल पण त्या लाईफबद्दल आपल्याला काही माहिती नसल्यामुळे आपण आपलं एक रेफरन्स घेऊन चाललोय की हे असं, ही जे सूर्य पृथ्वीमधलं अंतर आहे म्हणा किंवा त्यांच्यातलं इंटरॅक्शन आहे म्हणा, त्यांच्यातलं जे ग्रॅव्हिटेशनल मॅग्नेटिक इंटरॅक्शन आहे आणि पृथ्वीवरती ह्या सगळ्या गोष्टी ॲबंडंटली अवेलेबल आहेत, तर त्यामुळे इथे लाईफ आहे. ह्या सोडूनच आपल्याकडे काही डेटा पॉईंट नाही आहे की ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या प्रकारचे लाईक सेटिंगमध्ये लाईफ होऊ शकतं ते आपण अजून माहिती नसल्यामुळे आपण हे घेऊन चाललो आहे की असं पाहिजे. ठीक आहे, तर आता हे सुद्धा अगेन आर्टिस्टिक रिप्रेझेंटेशन आहे. हे AI जनरेटेड इमेज आहे, खरं नाही आहे. पण व्हीनसचं जे सरफेस आहे तो मोस्टली सल्फरनी, म्हणजे जास्त सल्फर आहे तिकडे, त्यामुळे तो पिवळा दिसतो. आणि व्हीनसचा ॲटमॉस्फिअर खूप जास्त इलेक्ट्रिक आहे, त्याच्यातनं सतत विजा कडकडत असतात आणि असा ॲसिड रेन होत असतो, कारण व्हीनसचं जे कंपोजिशन आहे ॲटमॉस्फिअरचं त्याच्यात मोस्टली कार्बन डायऑक्साईड आहे आणि उरलेला बऱ्याच अंशी भाग हा सल्फर डायऑक्साईड आहे. आता व्हीनस सूर्याच्या खूप जवळ असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी जरी पाणी असलं असतं तरी ते पाणी जे आहे ते इव्हॅपोरेट होऊन गेलं आहे. आणि कुठलेही धूमकेतू वगैरे जर त्याच्या पाथमधनं गेले, म्हणजे व्हीनसच्या ॲटमॉस्फिअरमधनं गेले, तर त्या वातावरणातलं जे हे गॅसेस आहेत ते धूमकेतू त्याच्या शेपटीबरोबर घेऊन जातील. त्यामुळे आत्ता तरी व्हीनसवरती खूप जास्त आपल्याला वॉटर कंटेंट दिसत नाही, पण जरी असला असता तरी H2O आणि SO2 ने रिॲक्ट होऊन काय बनवलं असतं? हां, मग तिथे तर लाईफ असणं शक्य नाही आहे ना. त्यामुळे आपण हेही बघतोय की अशा प्रकारचं जर एन्व्हायरमेंट असेल कुठे आपल्या बघत असलेल्या ग्रहांमध्ये, तर ते आपण रिजेक्ट करतोय आउटराईट, कारण की हे तर इथे तर शक्यच नाही लाईफ असणं. दुसरं एक्झाम्पल म्हणजे आपला ज्युपिटर आहे, की जो पूर्ण गेशियस प्लॅनेट आहे. तो थंड आहे, त्याचं टेम्परेचर पण खूप कमी आहे, तिथे आईस मिळतोय, पाणी नाही आहे अजून, पण जर तो हीट केला तर पाणी होईल. त्यामुळे आपण त्याला ॲज अ कॅन्डिडेट आत्ता आपल्या चर्चेसाठी कन्सिडर करूया. आता इथे तर काही जमीनच नाही आहे ना, पूर्ण गॅसच आहे तो, एक स्फिअर ऑफ गॅस आहे ज्युपिटर म्हणजे, जो फिरतोय. तर ह्याच्यावर लाईफ असणं थोडं कठीण आहे, पण ज्युपिटरचे जे मून्स आहेत, त्याचे जे सॅटेलाईट्स आहेत, जसं की हा आहे युरोपा, तर त्याच्यावर लाईफ असण्याची शक्यता आहे. कारण की का, तर त्याला सरफेस आहे पहिली गोष्ट, म्हणजे तिथे कोणीतरी जाऊन उभं राहू शकेल. दुसरं म्हणजे त्याच्यावरती पाणी मिळायची शक्यता आहे, कारण ज्युपिटरच्या पण जवळ आहे.
आणि आपण म्हणून जे जे प्लॅनेट गॅशियस आहेत त्यांच्यापेक्षाही त्यांचे जे मून्स आहेत त्यांच्या भोवती फिरणारे चंद्र त्यांना कॅन्डिडेट्स म्हणून कन्सिडर करू शकतो. सो हा झाला तिसरा क्रायटेरिया. आता आपण आपल्याला पाहिजे जीवनाचा स्रोत पाहिजे ना, एनर्जी पाहिजे, ऊर्जा कुठून येणार, कारण लाईफला बनण्यासाठी कुठनं ना कुठनं तरी एनर्जी यायला हवी. तर आता आपल्याकडे सूर्य आहे, सूर्य आपल्याबरोबर इतका ऑप्टिमली जवळ आहे की ज्यामुळे आपल्याला त्याच्यातनं येणारी बरीचशी एनर्जी सर्फेसमध्ये ॲब्झॉर्ब होते की जी नंतर जे झाडं आहेत किंवा म्हणजे वनस्पती ज्या उगवतात त्यांना जाते. त्याच्यानंतर बरीचशी स्कॅटर होते की ज्यामुळे आपलं ॲटमॉस्फिअर जे आहे ते टेम्परेट राहतं, म्हणजे आपण ॲव्हरेज 25 डिग्री सेल्सिअस, आता थोडं वाढलं आहे ॲव्हरेज 27 डिग्री सेल्सिअस आहे असं म्हणू शकतो ॲटमॉस्फिअर, की ज्याच्यामध्ये लाईफ सस्टेन होतं, की ज्याच्यामध्ये पाणी एक तर लिक्विड राहतं, दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं ऑप्टिमल प्रमाण आहे की ज्याच्यावर झाडं राहू शकतात. तर असं हे ॲटमॉस्फिअर सूर्याच्या या म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टमुळे आणि एनर्जीमुळे अर्थच्या अराउंड असलेलं ॲटमॉस्फिअर जीवनासाठी पूरक आहे. आता अंतराळातील हवामान म्हणजे स्पेस वेदर. तर ही गोष्ट आपल्याला गेल्या प्रॉबेबली 50-60 वर्षापूर्वी एवढी इम्पॉर्टंट नाही वाटायची, एवढी रिलेव्हंट नव्हती आपल्यासाठी, पण सध्या एवढे सॅटेलाइट्स पृथ्वीभोवती आहेत. खूप म्हणजे किती असेल साधारण, तुम्हाला काय वाटतं किती सॅटेलाइट्स आहेत पृथ्वीभोवती? नाही, मिलियन थोडं जास्त आहे. खूप मोठा आकडा असतो मिलियन, पण 50-1000 सॅटेलाइट्स पृथ्वीच्या भोवती फिरत आहेत की जे खूप आहेत. आणि सॅटेलाइट्स अंतराळात सोडण्यासाठी सुद्धा खूप जास्त एनर्जी, पैसा, लोकांचा वेळ लागतो, की जे महत्त्वाचे रिसोर्सेस आहेत. तर आपण बघितलं असेल की त्याच्या सोलर स्टॉर्म्स किंवा काय बरं म्हणतात सूर्याची वादळं जी आहेत, सौर वादळं किंवा ते कोरोनल मास इजेक्शन्स, जसे आपण मागे 1-2 मूवीज बघितल्या तसे जे येतात, की त्यामुळे आत्तामध्ये डिसेंबर 2023 एक इव्हेंट झाला होता, स्टारलिंकचे सॅटेलाइट सोडले होते. बातम्या वाचता का तुम्ही? सांगा बरं काय घडलं होतं, कोणाला माहिती आहे? स्टारलिंकनी डिसेंबर 2023 सॅटेलाइट सोडले अंतराळात GPS साठी, म्हणजे साधे सॅटेलाइट्स, आणि खूप मोठं कोरोनल मास इजेक्शन आल्यावर ते जे चार्ज्ड आणि एनर्जेटिक पार्टिकल्स आहेत त्यामुळे ते सॅटेलाइट जळून गेले. तर जो काही एवढा इन्व्हेस्ट केलेला पैसा आहे आणि मटेरियल्स आहेत आणि खूप महाग असतं ते सगळं, लोकांचा वेळ घालवलेला आहे, फ्युअल गेलं ते रॉकेट लॉन्च करायला, सगळं वाया गेलं, कारण आपण प्रेडिक्ट नाही करू शकत, आपल्याला माहिती नाही आहे की कधी अशा प्रकारच्या गोष्टी अचानक घडतील सूर्याच्या सर्फेसेसवरती आणि आपल्यापर्यंत असे डेंजरस गोष्टी येतील. ह्याच्यामुळे आणखीन काय एक होतं की कधीकधी इतकं जास्त स्ट्रॉंग असतं हे की पृथ्वीच्या म्हणजे पोलर रिजन्समध्ये तर जातातच ते पार्टिकल्स, पण कधीकधी ते अगदी खालपर्यंत जातात आणि आपल्या ज्या विजेच्या तारा असतात त्यांच्यामध्ये सुद्धा जास्त चार्ज पार्टिकल्स येऊन जातात. त्यामुळे त्याही म्हणजे ती जी सगळी इन्फ्रास्ट्रक्चर आहे की तारा आहेत म्हणजे जे जे काय असतं ते सगळं जळून जातं. तर हे म्हणजे बघायला गेलं तर सगळ्यात जास्त रिलिव्हंट जे आहे सोलर फिजिक्सच्या अभ्यासामध्ये तो हा विषय असायला हवा आहे, कारण की ह्याच्यामुळे आपल्याला आपलं जे दैनंदिन आयुष्य आहे त्याच्यावरती हे इम्पॅक्टफुल आहे. तर आता हे सूर्याकडनं असे सोलर फ्लेअर किंवा कुठलेही इव्हेंट्स येऊन जेव्हा पोलर रिजन्समध्ये जातात तेव्हा तिथे ना एक ऑरोरल ओल नावाची एक गोष्ट असते की ज्यामध्ये हे पार्टिकल्स राहतात थोडा काळ, जोपर्यंत ते ॲटमॉस्फिअरमध्ये ॲब्झॉर्ब नाही होऊन जाणार, ते एनर्जी त्यांची हळूहळू देतील परत ॲटमॉस्फिअरला, मग ते हळूहळू विखरले जातात. तर ह्यामुळे काही वेळा आपल्याला असे ऑरोरा म्हणतात याला, किंवा नॉर्दर्न लाईट्स किंवा सदर्न लाईट्स म्हणतात, असे दिसतात. ही मी आहे, मी जेव्हा PhD गेले होते तेव्हा मला असे नॉर्दर्न लाईट्स बरेच वेळा दिसायचे. तर एक हे म्हणजे हा बघायला गेलं तर ओनली म्हणजे एकमेव सुंदर इव्हेंट होतो सूर्याच्या ह्या डेंजरस ॲक्टिव्हिटीमुळे, पण हे सुद्धा आपल्याला जर बघायला जायचं असेल तर थंडीत जावं लागतं आणि ते प्रेडिक्ट जर करता आलं चांगल्या प्रकारे तर म्हणजे त्यांना सुद्धा जे पोलर रिजन्समध्ये राहतात त्यांना याचा फायदा होईल. ओके, आता आपल्याकडे बरेच काही क्रायटेरिया आलेले आहेत, तर आपण आता हॅबिटेबिलिटी किंवा अधिवास योग्यता डिफाईन करू शकतो की काय काय क्रायटेरिया लागतील, हो की नाही?
एक तर सूर्यापासूनचं आपलं अंतर खूप ऑप्टिमल आहे, म्हणजे आपण खूप जवळ असलो असतो तर खूप खूप गरम असलो असतं सरफेस, पाणी नसतं राहिलं त्याच्यावरती लिक्विड फॉर्ममध्ये, आणि इतक्या कंटिन्युअस रेडिएशन, जास्त प्रमाणातलं रेडिएशन आपल्याकडे आलं असतं की ज्याच्यात आपण सर्वाईव्ह नसतो करू शकलो, म्हणजे लाईफ बनू शकलं नसतं. थोडं लांब असलो असतो तर खूप थंड असलं असतं. अगेन सगळे जे आपण आत्ता आर्ग्युमेंट्स दिले त्याचं अपोजिट, की तिथे आईस मध्ये झालं असतं, पाणी लिक्विड नसतं राहू शकलं, अगेन लाईफ बनवू नसतं शकलं. पण आत्ता पृथ्वी आणि मार्स सुद्धा या हॅबिटेबल झोनमध्ये आहेत सूर्याच्या बरोबर ऑप्टिमल डिस्टन्समध्ये, म्हणजे करंटली, म्हणजे जेव्हा 4.6 बिलियन एज आहे सूर्याचं, तेव्हा जेव्हा सूर्य म्हणजे अराउंड 8 बिलियन वर्षानंतर हळूहळू सूर्याचं सुद्धा वय होईल आणि तो रेड जायंट नावाचा प्रकारचा तारा बनेल, तर त्या काळामध्ये काय होईल की हा इतका मोठा बनेल ना तारा की तो मर्क्युरी आणि विनसला, बुध आणि शुक्रला गिळंकृत करेल. तर मग अर्थ आणि मंगळ हे तारे जे आहेत ते खूप जवळ येतील सूर्याच्या, ते त्या टू हॉट वाल्या झोनमध्ये जातील, आणि ज्युपिटर आणि सॅटर्न जे आहेत ते थोडे त्या हॅबिटेबल झोनमध्ये असतील त्या काळात 8 बिलियन वर्षानंतर. त्यामुळे ह्या ताऱ्यांचे जे सॉरी या ग्रहांचे जे चंद्र आहेत ते आपण सध्या स्टडी करतो आहोत, की आपल्याला अशी जेव्हा कंडिशन येईल आणि आपल्याला आपण जर आत्ता जसे आहोत तसे किंवा थोडेसे अजून ॲडव्हान्स प्रकारचे जीव असू पृथ्वीवरती, तर तेव्हा आपल्याला हा ऑप्शन एक्सप्लोअर करता येईल. जस्ट ॲज अ सायंटिफिक क्युरिओसिटी हे आत्ता करत आहोत, कारण 8 बिलियन वर्षानंतर कोणी बघितलं, हो की नाही? ठीक आहे, आता आपण ही उत्तरं देऊ शकतो, हो की नाही, की आदिवासी योग्य ठिकाण म्हणजे काय, जीवनाची भरभराट होण्यासाठी किंवा जीवन तिथे बनण्यासाठी काय काय गोष्टींची गरज आहे, आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीवर जीवन का आहे, किंवा आपल्याला जर दुसरे ग्रह बघायचे असतील की जे दुसऱ्या ताऱ्यांच्या भोवती फिरत आहेत तर तिथे जीवन असण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, हो की नाही? हा असा एक मिड टॉक समरी काइंड ऑफ आहे, तुम्ही पटकन उत्तर द्या आपण मग पुढे जाऊ. सांगा कोण कोण सांगतंय. आत्ताच तर सांगितलं, सांगा की हा आदिवासी योग्य ठिकाण म्हणजे जागेनुसार बघितलं तर सूर्याच्या खूप जवळ पण नाही आहे, ते गरम खूप गरम होईल आणि इतकं दूर पण नाही की खूप गार, बरोबर, आणि ज्या याच्या जागेच्या वातावरणात पुरेसा ऑक्सिजन आहे आणि पुरेसं पाण्याचं प्रमाण आहे, जास्त हानिकारक वायू, बरोबर, म्हणजे तिथलं जे रसायनशास्त्र जे आहे ते एक पर्टिक्युलर रसायनच असली पाहिजे, बरोबर. आणखीन बरोबर अंतर आणि त्या ग्रहाची मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, कारण त्याच्यामुळेच ते सूर्यापासून येणारी, बरोबर, हो, पाणी आणि सरफेस असला पाहिजे ग्रहाला, है ना, बरोबर. तर आदिवासी योग्य ठिकाण म्हणजे जिथे जीवनासाठी किंवा द्रव पाण्यासाठी तिथलं पर्यावरण योग्य असलं पाहिजे, पर्याप्त असलं पाहिजे, किंवा एक तर आणखीन म्हणजे त्या ग्रहाचा पृष्ठभाग घन असला पाहिजे, त्या पृष्ठभागावर द्रव पाणी असलं पाहिजे, तिथे ऑक्सिजन पाहिजे, ते जळायला नको किंवा आम्लीय नको, जसं आपण विनसचं पाहिलं, शुक्रचं पाहिलं, तो जो यजमान तारा म्हणजे होस्ट स्टार असेल त्याचा, त्याच्याशी कम्पॅटिबल, त्याच्याशी अनुकूल असं त्या ग्रहाचं मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र असलं पाहिजे, आणि त्या यजमान ताऱ्यापासून ऊर्जा मिळाली पाहिजे अर्थात, आणि ते जे एखादा तारा असेल किंवा जास्तही म्हणजे बायनरी स्टार्स असू शकतात, जुळे स्टार्स म्हणतात, जुळे तारे म्हणतात त्यांना, तसे जरी असले तरी ते जे जितकेही ताऱ्यांभोवती तो ग्रह फिरतोय ते खूप नाट्यमय म्हणजे ड्रॅमॅटिक नसावे, ते असे खूप जास्त फ्लेअरिंग आहेत किंवा खूप कोरोनल मास इजेक्शन्स येत आहेत, खूप सारे सोलर स्टॉर्म्स येत आहेत, सौर वादळं येत आहेत, असं जर का होत राहिलं त्या ताऱ्यांवरती तर
तर त्याच्या भोवती लाईफ ठेवणं खूप कठीण होऊन जाईल. तर हे झाले आपले क्रायटेरिया टू फाइंड हॅबिटेबल प्लॅनेट. आणि आता आपण हे उत्तरासाठी अशी तारा ग्रह प्रणाली, अशी स्टार प्लॅनेट सिस्टम शोधत आहोत की जिथे हे सगळे निकष पूर्ण केले जातात. त्यासाठी आपल्याला ताऱ्यांचा क्रियाकलाप समजून घ्यायला हवा. म्हणजे काय की स्टेलर ॲक्टिव्हिटी. तर तारा जो आहे तो जसा आत्ता आहे तसा नेहमी नसतो. म्हणजे अधूनमधूनच येतात ना फ्लेअर्स, सतत नाही येत किंवा अधूनमधून येतात, असं नाही आहे की दर 15 दिवसांनी येत आहेत. तर आपल्याला ती जी एक व्हेरिएबिलिटी आहे ती सतत सारखं काहीच नाही आहे, सतत बदलतं आहे. तर ते आपल्याला समजून घ्यायला हवं की ते का बदलतं आहे आणि कसं बदलतं आहे. त्यासाठी आपण आता आपल्या आधी आपला तारा समजून घेऊया. कारण आपल्याला नक्की माहिती आहे की आपल्या ताऱ्याच्या भोवती एक ग्रह आहे की जिथे नक्की आहे जीवसृष्टी. तर आपण ही सिस्टीम जर का चांगल्या प्रकारे समजून घेतली तर आपल्याला आणखीन सोपं जाईल बाकीच्या अशा सिस्टीम्स शोधणं आणि त्यांचा अभ्यास करणं. म्हणजे हे जे आपण 6-7 क्रायटेरिया एक लिस्ट आउट केले ते आपल्याला म्हणजे आणखीन नॅरो डाऊन करता येईल किंवा आणखीन ब्रॉड करता येईल की आपल्याला ठरवता येईल की आणखीन नक्की आपण काय शोधतोय. हो की नाही, आधी प्रश्न नीट पाहिजे आपल्याकडे तर उत्तरं शोधता येतील. तर आपला जो सूर्य आहे, एक तर आपण बघितलं की तो प्लाझ्माचा बनला आहे पूर्ण, तो गॅस असा चार्ज्ड मॅग्नेटिक गॅस आहे. त्याच्या कोरमध्ये म्हणजे गाभ्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन्स होतात. म्हणजे हायड्रोजन आणि हिलियम एकमेकांशी न्यूक्लिअर रिॲक्शन करून ऊर्जा बनवतात, एनर्जी प्रोडक्शन करतात. ती जी एनर्जी आहे ती उत्सर्जनाने, आधी एक मला सांगा की 3 प्रकारे एनर्जीचं वहन होतं, ते कुठले 3 प्रकार आहेत? कोणीतरी मागून सांगा, इथले सांगतायत, मागचे कोणी सांगत नाहीत. सांगा बरं, 3 3. हा, तीन ना इथे लिहिलेले, नको सांगू आणखी नाही. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन, बरोबर. हा, एनर्जी इज क्रिएटेड. हां, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, राईट. तो एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ आहे. पण तुम्हाला जर माहीत असेल, आईन्स्टाईन नावाच्या सायंटिस्टनी एक E=MC² नावाचं खूप वेल सेलिब्रेटेड इक्वेशन शोधून काढलं होतं की ज्याच्यात मास जे आहे एखाद्या गोष्टीचं त्याच्यापासनं, म्हणजे वस्तुमान, त्याच्यापासनं एनर्जी बनवता येते किंवा एनर्जीपासनं वस्तुमान बनवता येतं. तर ह्या प्रकारच्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या खूप जास्त त्या अर्थवरती होत नाहीत, त्या पृथ्वीवर होत नाहीत, त्या त्याच्या बाहेरच होतात. मोस्टली ॲस्ट्रोफिजिकल रिॲक्शन्स आहेत की ज्या खूप जास्त प्रेशर असेल, किंवा जसं न्यूक्लिअर प्लांट्स जे असतात, पॉवर प्लांट्स जे आहेत न्यूक्लिअर एनर्जी जनरेट करतात, ती ह्या सेम प्रकारच्या रिॲक्शन्सनी जनरेट करतात ज्यात मासला एनर्जीमध्ये रूपांतरित केलं जातं, की जे सूर्याच्या गाभ्यामध्ये पण होतं. आणि आपण आता प्रश्न शेवटी घेऊ, ठीक आहे. आणि आपण होतो कुठे की आपल्या कोरमध्ये ही एनर्जी अशा मासपासनं, म्हणजे हिलियम आणि हायड्रोजन एकमेकांशी रिॲक्ट करतात त्यामुळे बनवली जाते. तर ती एनर्जी आधी रेडिएट केली जाते, उत्सर्जन होतं तिचं, म्हणजे ती फोटॉन्सच्या रूपाने बाहेर येते. पुढे काय होतं की कन्व्हेक्शन झोन नावाचं पुढचा जो लेअर आहे सूर्याचा, तिथे संवहन होतं. कन्व्हेक्शन म्हणजे काय, कोणी पटकन एक्सप्लेन करेल का? चहा आपण ठेवलाय का कोणी? जर पाणी उकळत असेल त्यात आपण चहाची पावडर टाकली तर ते जे कन्व्हेक्शन करंट जनरेट होतात तर ती पावडर अशी गोल 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 फिरते. काय होतं की खाली आपण हीट देतोय त्या पातेल्याला, तर ती खालची जी खालचं जे पाणी आहे ते गरम होतं, ते गरम होतं तर हलकं होतं, मग ते वर जातं. मग वरती वरचं जे पाणी आहे जे थंड होतं ते खाली डिस्प्लेस होतं, कारण कुठे ना कुठे जाणारच ना. तर हे असं खालतून वर, वरतून खाली कंटिन्युअसली होत राहतं. हे इथेही होतं, आतमध्ये गाभा आहे जिथे जनरेट झाली एनर्जी, जी रेडिएट झाली आहे. आता तो खालचा लेअर आहे जिथनं कन्व्हेक्ट होते एनर्जी, तिथनं असे कन्व्हेक्शन करंट्स जनरेट होतात. आणि ह्यामुळे काय होतं की तिथे खूप हा प्लाझ्मा आहे सगळं गॅसमध्ये होतं आहे बरं का, पाणी नाही आहे कुठेही. तर हे हा जो गॅस आहे तो गरम गरम होत राहतो. आता गरम झाली कुठलीही सिस्टम, गॅस हा गरम झालेला आहे तर त्यामुळे खूप जास्त पार्टिकल्ससुद्धा आहेत आणि एनर्जी पण त्यांच्याकडे खूप आहे गरम झाल्यामुळे. तर ते पार्टिकल्स खूप जास्त हलतात आणि हे जे आपले फोटॉन्स आहेत जी एनर्जी बाहेर येऊ पाहतीये ती सारखी ह्या पार्टिकल्सला कुठे ना कुठे अडत राहते. तर ह्याला म्हणतात स्कॅटरिंग. आणि
कोरमध्ये जनरेट झालेली एनर्जी बाहेरच येऊ नाही शकत, म्हणजे तो फोटॉन बाहेरच येऊ नाही शकत, कारण खूप जास्त डेन्सिटी आहे, खूप जास्त घनता आहे ह्या आतल्या स्फिअरची. तर ज्या लेअरपासनं पार्टिकल्स बाहेर येऊ शकतात तो लेअर आपण बघू शकतो, तर त्या लेअरला आपण फोटोस्फिअर म्हणतो. म्हणजे जिथनं फोटॉन्स, द स्फिअर फ्रॉम वेअर द फोटॉन्स कम आउट, दॅट इज फोटोस्फिअर. तर आता ह्या फोटोस्फिअरचं टेम्परेचर आहे साधारण 6000 केल्विन. तर कोरचं टेम्परेचर मिलियन्स ऑफ केल्विन असतं. मग हळूहळू ही एनर्जी बाहेर येईपर्यंत थोडं थोडं थंड होत जातं आणि मग आपल्या फोटोस्फिअरचं टेम्परेचर होतं 6000 केल्विन. इथनं पुढे काय आहे की थोडं कमी आहे घनता, रेरिफाईड आहेत हे गॅसेस, तर त्यामुळे ही जी एनर्जी आहे ती रेडिएट होऊ शकते बाहेर. तर ह्याच्या पुढचे जे लेअर्स आहेत, आपण जी मागे चित्र मूवीज वगैरे बघितल्या, ते सगळ्या बाहेरच्या लेअर्सच्या, ह्या फोटोस्फिअरच्या आतलं आपण काहीच नाही बघू शकत. आता ह्या क्रोमोस्फिअरमध्ये काय होतं की फोटोस्फिअरपासून आपण दूर येत जातो, तर टेम्परेचर कमी व्हायला लागतं. तर ह्या 6000 पासनं साधारण 4000 पर्यंत टेम्परेचर खाली जातं. त्याच्यानंतर काय होतं की त्याच्यानंतर टेम्परेचर वाढायला लागतं. आपण ह्या गरम वस्तूपासून दूर येतोय तरी टेम्परेचर वाढत चाललंय, आणि त्याच्या पुढे कोरोनाला जेव्हा येतो, अजून बाहेर येतो जेव्हा आपण, तेव्हा टेम्परेचर मिलियन डिग्री केल्विन व्हायला लागतं. तर हा जो प्रश्न आहे, हे ह्याची उत्तरं सध्या शास्त्रज्ञ शोधत आहेत. या प्रश्नाला म्हणतात कोरोनल हीटिंग प्रॉब्लेम. गेल्या 30-एक वर्षापासून शोधत आहेत. त्याच्यासाठी काही कॅन्डिडेट्स आहेत उत्तरांसाठी, पण कुठलंही उत्तर आतापर्यंत पूर्णपणे ह्या गोष्टीला एक्सप्लेन करू नाही शकलेलं. तर आपण सायंटिस्ट हा एक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात. आता काय आहे की हा तर गॅस आहे ना, म्हणजे आपली पृथ्वी जी आहे ती घन आहे, सॉलिड ऑब्जेक्ट आहे. ती जेव्हा स्वतःभोवती फिरते, म्हणजे दिवस रात्र जे होतात, तर ती अख्खीची अख्खी फिरते. सूर्यवरचा तसं नाही, तो गॅस आहे, तो काय अख्खा एकत्र फिरायची गरज नाही आहे आणि तो तसा फिरतही नाही. त्याचं जे इक्वेटर रिजन आहे तो 25 दिवसात एक परिक्रमा करतो, आणि जो पोलर रिजन आहे तो 35 दिवसात करतो. आणि असं म्हणजे हळूहळू स्लो आणि स्लो, अजून हळूहळू फिरायला लागतो तो, जसं आपण इक्वेटरपासून पोलर रिजनकडे जाऊ तसं दोन्ही पोल्सला. तर ह्यामुळे काय होतं की आपला हा प्लाझ्मा जो आहे तो चार्ज्ड आहे, मॅग्नेटिक आहे आणि हीटेड आहे, आणि तो आता असा वेगळा वेगळा फिरतोय. तर आपलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. म्हणजे आपण जर का अर्थ बघितली तर तिचं मॅग्नेटिक फील्ड असं डायपोलर आहे, एका बाजूला नॉर्थ पोल आहे, एका बाजूला साऊथ पोल आहे. सूर्याचंही तसंच असलं असतं जर सूर्यसुद्धा असा एकत्र फिरला असता तर, पण तो तसा नाही फिरत, आणि त्यामुळे त्याचं हे फील्ड जे आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड प्रकारचं असतं. आणि त्यामुळेच हे जे आपण वेगळे वेगळे फीचर्स बघतो, जसं आता आपण ते कोरोनल मास इजेक्शन्स बघितले किंवा सनस्पॉट्स बघितले, तसं होऊ शकतं कारण की हा मॅग्नेटिक चार्ज प्लाझ्मा जो आहे हीटेड, तो ह्या मॅग्नेटिक फील्डला फॉलो करेल, कारण कुठलाही चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डला फॉलो करतो. आणि आता कुठलाही चार्ज पार्टिकल जेव्हा मूव्हिंग आहे तेव्हा तो स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड पण बनवतो. तर हा जो फिनॉमिना आहे इंटरचेंजेबिलिटी ऑफ इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स, त्यामुळे सूर्याचं मॅग्नेटिक फील्ड खरंच खूप असं, म्हणजे हे एक एक्झाम्पल आहे, कॉम्प्लिकेटेड असतं. मॅग्नेटिक फील्ड आपल्याला दिसत नाही, हे आपण मॉडेलिंग करतो तेव्हा आपल्याला कळतं की नक्की कशा असतील फील्ड लाईन्स. आणि हे एक सिंथेटिक, म्हणजे आपण कम्प्युटरवर बनवलेली पण फिजिकल, म्हणजे सायंटिफिक मॉडेल आहे. आपण सगळे फिजिकल इक्वेशन्स त्यात टाकतो आणि मग आपल्याला हे मिळतं की असं मॅग्नेटिक फील्ड असेल की ज्यामुळे आपल्याला मग इथे हे असं डार्क स्पॉट दिसत आहेत किंवा जे काही दिसतं की ते त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये असणार आहे. तर सूर्याचं असं खूप कॉम्प्लिकेटेड मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि आता काय की मॅग्नेटिक फील्ड असं राहण्यासाठी त्याच्या आतमध्ये एक डायनॅमो नावाची गोष्ट असते. डायनॅमोबद्दल शिकलं असाल ना शाळेत, डायनॅमो ॲक्शन. डायनॅमो काय करतं, इलेक्ट्रिसिटीला मॅग्नेटिझममध्ये कन्वर्ट करतं आणि वायसे वर्सा मॅग्नेटिझमला पण इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करतं. तर तशा प्रकारची गोष्ट कुठल्याही जो ॲस्ट्रोफिजिकल मॅग्नेटिक ऑब्जेक्ट आहे, जसं की सूर्य आहे किंवा पृथ्वी आहे किंवा ज्युपिटर आहे किंवा विनस आहे, सगळ्यांमध्ये अशा प्रकारचा डायनॅमो असतो की ज्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं. पण आपण जेव्हा पृथ्वीवर असे डायनॅमो बनवतो की ज्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी जेव्हा जनरेट करतात पॉवर प्लांट्समध्ये, तर त्याला काही ना काही एक इनपुट देत असतो ना आपण, की जसं पाणी पडतं मग ते फिरतं मग त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. पण सूर्यावरती असं आतल्या आत काही होत असतं आणि त्याचा आपल्याला थोडी कल्पना आहे, पण ते इव्हेंच्युअली
कमी कमी का होत नाही जात आहे? म्हणजे आपण बाकी तारेही बघतो आहोत, सगळ्यांमध्येही अशी ॲक्शन होत आहे, पण ती कमी व्हायला हवी विथ टाईम, ते आपण ऑब्झर्व नाही करू शकत आहे, तर ती नेहमी तशीच आहे. तर काय, व्हॉट ड्राईव्ज दिस डायनॅमो इनसाइड द स्टार्स ऑर प्लॅनेट्स, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. आता हे हे चित्र तर मी फक्त मॅग्नेटिक फील्ड दाखवण्यासाठी केलं आहे की आपली अर्थ एवढीशी आहे आणि हे हा एक छोटा भाग आहे सूर्याचा. तर काय होतं की प्लाझ्मा जो आहे तो चार्ज्ड असल्यामुळे आणि मॅग्नेटिक फील्डला फॉलो करत असल्यामुळे जर तो एका प्रकारची वेवलेंथ रेडिएट करत असेल तर ती आपण जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा आपण असे लूप्स बघू शकतो की जे तिथले लोकल मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत. तर हे हे जे चुंबकीय क्षेत्र आपण इथे बघू शकतो आहोत ते इतकं मोठं आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीचं काहीच नाही आणि आपल्याला पृथ्वीचं सुद्धा म्हणजे साईज जर आपण बघितला तर खूप मोठी आहे पृथ्वी. सगळी फिरायला गेलो तर आपल्या अख्ख्या आयुष्यभरात होणारही नाही. तर सूर्य किती आवाढव्य आहे यासाठी हे आणि त्याचं मॅग्नेटिक फील्डसुद्धा किती स्ट्रॉंग आहे यासाठी ही एक जस्ट एक इमेज मी टाकली होती. आता तुम्हाला हे माहिती आहे काय कोणीतरी हळूहळू बोलते सांगा सनस्पॉट्स. तर हे सनस्पॉट्स नेहमीच असतात का सूर्याच्या फोटोस्फिअरवरती? तर नाही, सनस्पॉट नेहमी नसतात, कधी कधी ते येतात, मग ते सूर्य फिरतो तसा त्याच्याबरोबर फिरतात आणि मग ते सूर्याच्या मागेही जातात, पण ते फिरता फिरता कधी कधी लुप्त होतात. ह्याचं कारण सूर्याचं मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग आहे. तर हे साधारण 1600 म्हणजे 16व्या 17व्या 15व्या शतकापासनं लोक ऑब्झर्व करत आलेले आहेत की हे सनस्पॉट्स जे आहेत ते एका पिरियॉडिसिटीमध्ये येतात आणि जातात, येतात आणि जातात, आणि ती साधारण 11 वर्षाची पिरियॉडिसिटी आहे. दर 11 वर्षांनी ते जसे साधारणपणे आधी होते तसे राहतात, म्हणजे आधी कमी असतात, मग खूप वाढतात, मग परत कमी होतात आणि सो ऑन. सो हे फक्त सनस्पॉटबद्दलच नाही आहे, हे जे एक प्लाज रिजन्स नावाची गोष्ट आहे जी युजली क्रोमोस्फिअरवर ऑब्झर्व होते थोड्या बाहेरच्या लेअरवरती. तर प्लाज म्हणजे फ्रेंचमध्ये वेव्स. तर जेव्हा पहिल्यांदा हे ऑब्झर्व केले फ्रेंच ऑस्ट्रॉनॉमरने केले तर त्यांनी त्याला म्हटलं की सूर्यावरती अशा लाटा येतात असं दिसतंय, तेव्हापासून ह्या अशा प्रकारच्या फिनॉमिनाचं नाव प्लाज रिजन्स पडलं. तर हे हे असे जे रिजन्स आहेत ते सुद्धा कमी जास्त होत असतात सूर्यावर, किंवा कोरोनामधनं येणारे फ्लेअर्स म्हणा किंवा कोरोनल मास इजेक्शन्स म्हणा. प्रॉमिनन्सेस नावाचा आणखीन एक असा प्रकार असतो की ज्याच्यात सुद्धा पार्टिकल्स बाहेर फेकले जातात. असे हे जे इव्हेंट्स आहेत त्यांची ही साधारण 11 वर्षाची पिरियॉडिसिटी आहे. ही एक जस्ट मूव्ही आहे जस्ट टू शो की किती हे मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग आहे, कंटिन्युअसली काही ना काही होतच आहे सर्फेसवरती. तर हे जे काही डार्क रिजन्स आहेत किंवा ब्राईट रिजन्स आहेत ते सुद्धा असे येऊन जाऊन असतात, चेंज होत राहतात. आणि आता आपण जर ह्या प्रकारच्याच ऑब्झर्वेशनचं साधारण 11 वर्षाचे इमेजेस बघितले ऑन अन ॲव्हरेज तर आपल्याला दिसतं की हे जे ब्राईट इव्हेंट्स आहेत किंवा हे डार्क पॅचेस आहेत ते खूप कमी होते, त्याच्यानंतर ते वाढत गेले, मग ते परत कमी झाले. तर ह्याला म्हणतात सोलर ॲक्टिव्हिटी सायकल किंवा सौर क्रियाकलाप. तर ह्याच्यात काय आहे की आता 2024 आपण आहोत, 2020 साधारण ॲक्टिव्हिटी ही वाढत गेलेली आहे, तर त्यामुळे आपण परत साधारण ह्या अशा झोनमध्ये आहोत की जेव्हा खूप जास्त फ्लेअर्स येत आहेत, इजेक्शन्स होत आहेत आणि त्यामुळे जास्त ऑरोरे पण दिसत आहेत जे लोक पोलर रिजन्सला राहत आहेत त्यांना. तर हे पुन्हा कमी होईल, पुन्हा वाढेल, पुन्हा कमी होईल, पण ह्याची पिरियॉडिसिटी एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही आहे. ह्याच्या मागचं एक्झॅक्ट कारण म्हणजे हे आपल्याला आपण इमिजिएट कारण सांगू शकतो की मॅग्नेटिक ॲक्टिव्हिटी कमी जास्त होतीये त्याच्यामुळे हे असं होतंय, पण मॅग्नेटिक ॲक्टिव्हिटी कमी जास्त का होतीये ते आपल्याला शोधायचं आहे आणि तो सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. कारण की ही ही हे आपण यासाठी शिकलं पाहिजे कारण की जर आपण एक्झोप्लॅनेट्स बघतोय आणि त्यांचं हे जे आता सूर्याचं 11 वर्षाचं आहे, काही स्टार्सचं 100 वर्षाचं असू शकतं आणि आपण आत्ता अभ्यास करून ठरवलं की हो बाबा की ह्या स्टारवरती कदाचित ह्या ह्या क्रायटेरियामुळे असू शकेल लाईफ, पण आपण आत्ता कदाचित त्याच्या ह्या कमी ॲक्टिव्हिटीवाल्या फेजमध्ये असू तर त्यामुळे आपल्याला तो ठीक वाटत असेल, जेव्हा तो जास्त ॲक्टिव्ह असेल तेव्हा तो खूप जास्त
फ्लेअर्स करत असेल किंवा इजेक्शन्स करत असेल आणि त्यामुळे तिथे नसूही शकतं लाईफ. सो ही हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे फक्त समराईज करण्यासाठी कोरोनल हिटिंग प्रॉब्लेम की कोअरमध्ये 15 मिलियनच्या जवळपास केल्विन टेम्परेचर असू शकतं. त्याच्यानंतर ते कमी होत जातं. इथे साधारण फोटोस्फिअर आहे जिथे 5700 केल्विन टेम्परेचर असतं. त्याच्याहून कमी कमी होत 4000 पर्यंत जातं, पण त्याच्यानंतर पुन्हा वाढायला लागतं आणि ह्यालाच आपण कोरोनल हिटिंग प्रॉब्लेम म्हणतो. आता एक शेवटचा विषय आहे की आपण ह्या हे सगळं जेही काही मी बोलले ते कसं स्टडी करतो, तर फक्त ऑब्झर्वेशन, दुसरा काही म्हणजे मार्गच नाही आहे ना यासाठी. तर तुम्हाला माहिती आहेत का यातल्या कुठल्या ऑब्झर्वेटरीज भारतात, ह्यातल्या काही भारतात आहेत, काही देशाबाहेर आहेत, काही स्पेसमध्ये आहेत, सांगू शकता का कोणी? ह्याच पाहिजेत असं नाही, तुम्हाला माहीत असलेल्या ऑब्झर्वेटरीज सांगितल्या तरी चालेल. नाही का? मी एक एक सांगू का? ह्यातली ही आणि ही या दोन आत्ता भारतात आहेत. भारतात अजून एक आहे पण मी तिचं चित्र टाकलं नाही, टाकायला होतं खरं. ह्या दोन सांगू शकतं कोणी, म्हणजे माहिती आहेत? हा, यातली एक नैनितालला आहे. नैनितालला एक इन्स्टिट्यूट आहे पण यातली नाही आहे ऑब्झर्वेटरी. यातली ही जी आहे ती उदयपूर ऑब्झर्वेटरी आहे. ही खालची जी आहे ही कोडायकनालला आहे. एक लडाखला पण आहे पण ती मी अनफॉर्च्युनेटली चित्र टाकलं नाही. ही हवाईमधला सोलर टेलिस्कोप आहे, हा युरोपियन सोलर टेलिस्कोप आहे. ही सोलर डायनॅमिक ऑब्झर्वेटरी आहे, ज्याच्यातले जे मूव्हीज वगैरे मी दाखवले ते ह्या सॅटेलाईटमधनं घेतलेले आहेत. ह्याच्यावरती बरीच इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यातलं एक आहे ॲटमॉस्फेरिक इमेजिंग असेंब्ली, त्याच्यातनं घेतलेले आहेत. आणि ही हा एक टेलिस्कोप आहे आणि हा सोलर प्रोब आहे जो ह्या सगळ्या ऑब्झर्वेटरीजपेक्षा खूप जवळ आहे सूर्याच्या. तो सूर्याभोवती ऑलमोस्ट घिरट्या घालतो आहे सध्या, पण दुरून, म्हणजे खूप जवळ गेलं तर जळून जाईल. त्यामुळे तो साधारण सूर्याची रेडियस जर आपण मानली तर त्याच्या एक 15 पासून 35 टाइम्स ऑफ सोलर रेडियस एवढ्या डिस्टन्सवरनं तो सूर्याभोवती फिरतो आहे. तर ह्याच्यात काय होतं की आपल्याला अशी जागा पाहिजे ऑब्झर्वेटरीसाठी की जी जिथे कमीत कमी नॉईज असेल. कारण आपण जर ऑब्झर्व करू तर ॲटमॉस्फिअरमध्ये थोडा वारा आला, काही पार्टिकल्स असतील, त्यांनी लाईट स्कॅटर केला, तर आपला जो सिग्नल असेल जो ताऱ्यापासून किंवा सूर्यापासून येतो आहे त्याच्यात तो नॉईज येईल. म्हणून युजली पाण्याच्या जवळ अशा ऑब्झर्वेटरीज ठेवल्या जातात किंवा उंचावरती, हिलवरती. म्हणून लडाखला आहे की जिथे दोन्ही गोष्टी अचीव्ह झालेल्या आहेत, की पाण्याच्याही जवळ आहे आणि हिल थोडं समुद्रसपाटीपासून उंचावर आहे, की जिथे ॲटमॉस्फिअर थोडं रेअर असतं, त्याची डेन्सिटी कमी असते, तर हे नॉईज येण्याचा चान्स कमी होतो. नाहीतर मग तुम्ही स्पेसमध्ये टाका जिथे हा ॲटमॉस्फिअरिक नॉईज येतच नाही. पण मग त्या केसमध्ये काय होतं की आपल्याकडे लिमिटेशन असतं की तुम्ही स्पेसमधनं जो डेटा, सॅटेलाईटमधनं सोडलेला डेटा जो आहे तो इथे अँटेनामध्ये तुम्ही कॅप्चर करणार, मग तो डिकोड करणार, तर खूप जास्त अमाऊंटचा डेटा पाठवता नाही येत. तर काय होतं की आपल्याकडे मग ह्याच्यात प्रॉबेबली चांगल्या क्वालिटीचा डेटा असू शकेल, कमी नॉईजचा डेटा असू शकेल, पण मग तो कमी असतो. किंवा कधी कधी असं होतं की एखादा चांगला इव्हेंट झाला आहे तर त्याच्यामुळे, आता जर एखादा कोरोनल मास इजेक्शन आलं आहे तर ह्या ज्या ऑब्झर्वेटरीज आहेत ज्या पृथ्वीवरती अर्थ बेस्ड म्हणतात त्याला, त्या आपण बंद करू शकतो. स्पेसमध्ये आहे जर खूप मोठं काही पार्टिकल इव्हेंट झाला तर ते जळून जाईल, ते इन्स्ट्रुमेंट खराब होऊन जाईल, ह्याचाही चान्स असतो. हा माहिती आहे का कोण आहे? हा माहिती पाहिजे. आत्ता न्यूजमध्ये होता. सांग. नाही, हा आदित्य एल्वन नाही आहे. हा नासाचा टेलिस्कोप आहे आणि हा झालं आता ऑलमोस्ट 1.5 ते 2 वर्ष झाली आहेत हा पाठवून. हा आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, JWST. तर ह्याच्यातनं हा आहे स्पेसमध्ये आणि त्या तो खूप लांबवर असलेले तारे आणि ग्रह आणि गॅलेक्सी सगळं शोधायचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला जे एक्झोप्लॅनेट शोधायचे आहेत त्याच्यासाठी सध्या हा टेलिस्कोप खूप महत्त्वाचा आहे. सगळे लोक ह्याच्यातला डेटा यूज करून त्यांचं संशोधन करत आहे. आता मी
दोन निष्कर्ष तुमच्या समोर सोडणार आहे. एक आहे की आपल्या सोलर फिजिक्समध्ये सौर भौतिक शास्त्रामध्ये सध्या काय संशोधन सुरू आहे. एकतर आपली कोरोनल हिटिंगची समस्या आहे, दुसरं म्हणजे ही आपल्या जे ऍक्टिव्हिटी सायकल्स जे आहेत सोलर किंवा स्टेलर, तर सौर किंवा तारकीय ताऱ्यांचं जे क्रियाकलापनातली परिवर्तनशीलता जी व्हेरिएबिलिटी आहे ते कॉन्स्टंट का नाही आहे त्यांची त्यांचा पिरियॉडिसिटी, तो एक महत्त्वाचा विषय आहे. आणि सौरवारे किंवा अंतराळ हवामानाचा अंदाज आपल्याला जर वर्तवला आला तर ते एक खूप उपयोगाचं होईल आपल्या सगळ्यांसाठीच. आणि आपला सोलर डायनॅमो जो आहे म्हणजे चुंबकीय क्षेत्र कसं निर्माण होतं तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा जो इमेजिंगचा इश्यू आहे की आपल्याकडे डेटा तर खूप आहे पण त्याच्यात नॉईज पण खूप असू शकतो, तर तो कसा सोडवायचा हाही एक आपल्या सौरभौतिकशास्त्रातला संशोधनाचा विषय आहे. आणि आपल्या एक्झोप्लॅनेट भौतिकशास्त्रातला म्हणजे एक्झोप्लॅनेट ॲस्ट्रोफिजिक्समधला सध्या काय समस्या आहेत, खगोल जीवशास्त्र म्हणजे ॲस्ट्रोबायोलॉजी, तो एक नवीन फील्ड आहे, नवीन संशोधनाचं क्षेत्र आहे. तर इथे एक तर डिटेक्टेबिलिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे असतील खूप ग्रह असतील खूप तारे असतील पण ते इतके दूर असतील त्यांच्याकडनं येणारा जो सिग्नल आहे तो इतका क्षीण असेल की तो आपण कसा ऑब्झर्व करणार, तो कदाचित आपल्यापर्यंत पोचत असून आपण तो समजू शकत नसू, हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि तारेच अजून आपल्याला पूर्ण समजले नाही आहेत, म्हणजे आपल्याला आपला स्वतःचा तारा नीट समजलेला नाही आहे, तर आपण दुसऱ्या ताऱ्यांबद्दल हे अंदाज वर्तवणं कितपत योग्य आहे हा पण एक संशोधनाचा विषय आहे. आणि एक फर्मी पॅराडॉक्स नावाचा एक पॅराडॉक्स आहे की म्हणजे तो सॉल्व्ह नाही करता येत, पॅराडॉक्स आहे तो की अद्याप आपल्याशी संपर्क का निघाला कोणी, म्हणजे एवढं मोठं ब्रह्मांड आहे एवढं मोठं युनिव्हर्स आहे तिथे कुणी ना कुणी कुठे ना कुठे ताऱ्यांवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचं आयुष्य होऊच शकतं ना, म्हणजे का नाही होऊ शकतं, तर त्या आयुष्याने त्या प्रकारच्या जीवांनी आपल्याशी का नाही संपर्क केला. म्हणजे पुन्हा तेच की दोन पॉसिबिलिटी असतील की त्यांना आपण अगदीच तुच्छ वाटलो तेही चांगलं नाही आहे, आणि त्यांना आपण अगदी इंटिमिडेटिंग वाटलो की अरे हे आपल्याला काय करतील. तर हा एक फिलॉसॉफिकल थोडा विचार करण्याची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला एलियन्सशी संवाद साधायचा आहे का, म्हणजे ते कितपत योग्य आहे किंवा त्याच्याने काय पुढे इम्प्लिकेशन्स काय आहेत त्याचे, हा सुद्धा एक विषय आहे. आणि हाय अरोराज, मी बघितले होते अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणलेत की द इम्पॉर्टंट थिंग इज टू नेवर स्टॉप क्वेश्चनिंग. आता विल गो टू द क्वेश्चन आन्सर सेशन. पृथ्वीवर परत येऊया. आपल्याला स्नेहाताईंनी फार एक ब्रह्मांडाची एक प्रदक्षिणा करून आणलेली आहे, पण काही प्रश्न देखील त्यांनी आपल्याला सांगितलेत आणि तुमच्या मनात काही प्रश्न निर्मित झाले असतील, तर आत्ता तुमच्याकडे संधी आहे ती त्यांना विचारायची, प्रश्न विचारायचे आणि उत्तर आयदर आपल्याला माहिती असतील किंवा नाही आपण बघू. हो ना, मध्ये मी हात वर करा ज्यांना प्रश्न. हॅलो, त्यांनी हात वर करावे. खूप छान होता, इंटरेस्टिंग होता. फक्त मला असा प्रश्न होता की ते फोटॉन्स जे येतात ते एकाच लेअर मधून येऊ शकतात आणि तोच लेअर आपण बघू शकतो असं होतं ना? असं नाही, फोटॉन्स एका लेअरच्या पुढचे आपण बघू शकतो. हा, म्हणजे आपण एक ठराविक लेअरच सूर्याचा बघू शकतो? नाही, आपण त्याच्या बाहेरचे सगळे लेअर्स बघू शकतो. तर फोटोस्फिअर जे आहे त्याच्या आतलं आपण बघू नाही शकत, पण त्याच्या बाहेर बरेच लेअर्स आहेत, म्हणजे क्रोमोस्फिअर आहे, कोरोना आहे, आणि ते म्हणजे क्रोमोस्फिअर म्हणजे काही एक लेअर नाही आहे ना, व्हॉल्युम आहे तो, त्याच्यात आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बघू शकतो कारण तो भाग जो आहे तो कमी डेन्स आहे, त्याची घनता कमी असल्यामुळे ते जे फोटॉन्स आहेत ते स्कॅटर जरी होत असले तरी ते तिथे अडकून नाही राहत, आपल्यापर्यंत येऊ शकतात. मग आता सूर्याचा जो गाभा आहे तो या फोटोस्फिअरच्या पण आत आहे, हो, मग त्याच्याबद्दल आपण कसे निष्कर्ष काढू शकतो किंवा त्याच्यामध्ये कोणते गॅसेस आहेत किंवा हे आपल्याला कसं कळणार? तर काय असतं की सूर्य ॲज अ होल म्हणजे पूर्ण जो स्फिअर आहे तो सुद्धा जसं आता अर्थवरती क्वेक्स होतात
तसे सूर्यावरही होत राहतात, कारण की तिथे तर आणखीन होत राहतात, कारण तिथे खूप जास्त ऍक्टिव्हिटी आहे. तर जेव्हा ते होतात तेव्हा त्या ज्या लहरी आहेत त्या सूर्याच्या आतून पण येतात ना. तर त्या ज्या लहरी आहेत त्यांचा जे अभ्यास करतात ते सूर्याच्या आतमध्ये काय आहे ते समजून घेऊ शकतात. आता त्याच्यात माझा एक्सपर्टीज नाही आहे, मला एवढंच माहिती आहे. तर त्या आतल्या येणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या मग काय होतं की आतल्या आतसुद्धा त्या खूप फिरतात, त्यामुळे आतमध्ये जे घडतं आहे त्याची इन्फॉर्मेशन घेऊन ते बाहेर येतात, म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचतात. असं एक थोडंसं मी सांगू इच्छित होतं, आपल्या विज्ञानात कसं असतं की आपण काही थिअरी मांडतो, म्हणजे आपल्याला जे माहिती असलेलं विज्ञान असतं त्यापासून एक थिअरी मांडतो. समजा आपल्याला एनर्जी प्रोड्यूस करणारं एक रिॲक्शन माहिती आहे आणि एका जागी आपल्याला एनर्जी प्रोड्यूस होताना दिसते, मग हे तिथे लागू होऊ शकतं का? म्हणजे सूर्यात कोळसा जळताना आपण असण्याची शक्यता असं आहेच ना, म्हणजे कोळशापासूनही आपल्याला ऊर्जा मिळते. पण मग आपण बघतो ती की तितकी ऊर्जा द्यायला किती कोळसा लागणार, तेवढा कोळसा अख्खी पृथ्वी जाळली तरी होणार नाही, पुरणार नाही तेवढी ऊर्जा. मग आपण बघतो की अजून कोणती प्रक्रिया आहे का? तर असे जे डिस्कशन होते हे 100 वर्ष आधी झालेले आहेत आणि त्यातून आपलं निष्कर्ष निघाला की कदाचित न्यूक्लिअर रिॲक्शन सर्वात एफिशियंटली ऊर्जा देऊ शकतं ते तिथे होत असेल. आणि मग आपण बघितलं की कोणते न्यूक्लिअर रिॲक्शन तिथे झाले तर म्हणजे सहज शक्य आहे. आता हायड्रोजन सर्वीकडेच सहज मिळतं, तर त्यामुळे आपण बघितलं हायड्रोजनचं होऊन तितकी मास असली तर मग त्या ताऱ्याचा साईज काय असेल आणि तो जुळून आला तसा. आय थिंक हे एक निष्कर्ष असू शकतं की ज्याच्यापासून सॉरी हे एक थिअरी मेथड असू शकते ज्यापासून आपल्याला कळ असं वाटतं आपल्याला कळलं की तिथे काय आहे. अगदीच आत जाणं शक्य नाही, पण हे मी का सांगताय तर सायन्समध्ये असं हे नसतं की या माणसांनी सांगितलं तर हेच बरोबर. असं आपण तर्क करतो वितर्क करतो आणि नवीन नवीन उत्तर शोधण्याचा प्रयत्न असतो थिअरी आणि प्रॅक्टिस ऑब्झर्वेशन. पुढचा प्रश्न कोण विचारत आहेत? माईक आहे इथे, हात वर करा तुम्ही, म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊ, तुम्ही माईक मध्ये प्लीज विचारा. आता त्याचा हात वर आहे त्याला द्या प्लीज. हा माईक. एलियन खरंच असतात का? माहित नाही. आपण त्याबद्दलच चर्चा केली ना की आपल्याला माहित नाहीये, त्याच्यावर संशोधन सुरू आहे. तुम्ही जरा लक्ष द्या प्लीज लेक्चर कडे. ताई आता म्हणते तेच सांगत होते. ओके, पुढचा प्रश्न कोण विचारत आहेत? आत्तामध्ये एक असा मुद्दा आला की कोणीतरी आपल्याकडे म्हणजे आपल्याशी कोणीतरी संपर्क केलाय पण आपल्याला अजून कळलं नाहीये, असं आता म्हटलं ना तुम्ही की आपल्याला कळलं नाही, असं आहे का की कुणी आपल्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करतंय? पण म्हणजे जसं आता ताऱ्यांचं असतं की आपल्याला एखादा तारा जर दिसत असेल तर तो आधी समजा तिकडे 5 वर्षांपूर्वी होता पण आता तो तिथे नाही आहे आणि तो आता फुटला पण असेल, काही झालं असेल, पण ते आपल्याला अजून कळलं नाही आहे, असं होतं. त्याचप्रमाणे जर कोणी आपल्याला पाठवलेले असतील मेसेज पण त्याच सिच्युएशनसारखं जर आपल्याला ते खूप आधी मिळाले, म्हणजे समजा ते मेसेजेस समजा आपल्याला आश्मयुगात असताना जर मिळाले असतील तर ते ट्रॅक करण्याची काही पद्धत आहे का की काहीच शक्य नाही आहे? याच्यात 3-4 भाग आहेत तुझ्या प्रश्नात. पहिले तर मी जे म्हणाले की मी जे नॉईजबद्दल बोलत होते, डिटेक्टिबिलिटीबद्दल बोलत होते, की दूरच्या ताऱ्याकडनं येणारा जो सिग्नल संदेश आहे तो खूप कमी असतो, कारण आपल्याला डिस्टन्स खूप आहे, मध्ये खूप गोष्टी घडू शकतात, मध्ये एखादी गॅलेक्सी असेल, डस्ट क्लाउड्स असतील आणि काही असू शकतं की ज्यामुळे तो संदेश जो आहे तो नॉईजी होतो. तर आपण आपल्याला जे ॲक्च्युली तिथे त्या गॅलेक्सीच्या मागे एखादं काही गोष्ट आहे ती डिटेक्ट करण्याचा चान्स खूप कमी होऊन जातो. तर त्याचा आणि एलियन्सनी पाठवलेल्या संदेशाचा संबंध नाही. आता दुसरा भाग जो आहे की म्हणजे एखादा जसं तू म्हणालास की एखादा आपण स्टार आत्ता जो बघतो आहोत तर तो आपण बॅक इन टाईम बघतोय, राईट? कारण की त्या लाईटला जेवढा वेळ लागला तिकडनं आपल्यापर्यंत यायला, तर आता आपण आत्ता जर बघतो आहोत तर लाईट तो आपल्यापासून जितका दूर आहे तेवढा अंतर लाईटला जायला लागेल तेव्हाच आपण बघतोय. म्हणजे जसं आता अँड्रोमेडा गॅलेक्सी जी आहे ती आपल्यापासनं जितकी दूर आहे 30 लाईट वर्ष, तर तेवढ्या म्हणजे आपण तिला तेवढ्या वर्षांपूर्वी बघतो आहोत. मला माहित नाही, मी जस्ट एक रँडम नंबर सांगितला, तर ती आपण आत्ताची नाही बघत आहोत. तसंच होणार आहे, म्हणजे जर एखाद्या एलियन्सनी कधीतरी आपल्याला सिग्नल पाठवला आहे
तो आपण आत्तापासून 400 वर्षांनी जर डिटेक्ट केला तर ते आपल्यापासून असतील 100 लाईट वर्ष दूर, हे पण खूप छोटे आकडे आहेत. तर आपण त्यांना तेवढ्या वर्षांपूर्वी बघतो आहोत. आता ते तसे नसतील, आता ते आणखीन ॲडव्हान्स झाले असतील, माहिती नाही. तर ती लिमिटेशन नेहमी असणार आहे आणि हे ह्याच्यात आपण काही करू नाही शकत, कारण लाईटपेक्षा फास्ट काही जाऊ नाही शकत. ॲन्ड्रोमेडा गॅलेक्सी आपल्यापासून आय थिंक 20 कोटी हा खूप दूर आहे ना. हा ते मला आकडे नाही आले. हॅलो मॅम, माय नेम इज सानिका अँड आय हॅव अ क्वेश्चन. की मध्ये एक मुद्दा निघाला होता, तुम्ही म्हणला होता की सन म्हणजे थोड्या दिवसांनी मोठा होईल आणि मर्क्युरी आणि व्हीनसला गिळंकृत करेल. तर मग तुम्ही ते कसं काढलं, म्हणजे तुम्हाला ते कसं कळलं की तुम्ही म्हणजे तो सन मोठा होणार आणि तो त्यांना गिळंकृत करणार आहे? हे मी नाही काढलेलं, हे जे सायंटिस्ट यावर करतात ते कसं काढतात ते मी तुला सांगू शकते. की आपण बघतोय की सनचं एवढं मास आहे. हां, म्हणजे आपण युजली आपण जे ताऱ्यांबद्दल विचार करतो तेव्हा आपण सूर्याला ॲज अ रेफरन्स घेऊन विचार करतो की सनचं मास आहे 1 सोलार मास, सनची रेडियस आहे 1 सोलार रेडियस, सनचं मॅग्नेटिक आहे 1 सोलार मॅग्नेटिक फील्ड, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. तर हे आपल्याला माहिती आहे सूर्याचे स्पेसिफिकेशन, त्याचे आहेत आकडे, पण आपल्याला त्याच्यात आत्ता जायची गरज नाही. आता आपण बाकी पण लोक जे स्टेलर फिजिसिस्ट आहेत जे ताऱ्यांचा अभ्यास करतात ते खूप सारे तारे बघतात. आता त्यांना माहिती आहे की सूर्यासारखे शेकडो तारे आहेत की ज्यांचा मास रेडियस वगैरे सिमिलर आहे. आता ते हे पण बघताहेत की सूर्या एवढं मास असलेले एवढे एवढे रेड जायंट्स आहेत की ज्यांचं वय सुद्धा काढता येतं आपल्याला, त्यांचा रोटेशन रेट वगैरे मॅग्नेटिक फील्ड अशा गोष्टींचा अभ्यास करून. तर त्यांचं सुद्धा मास सूर्या एवढं आहे आणि त्यांचं वय इतकं आहे. तर आपण जेव्हा बघतो की हे एवढे एवढे रेड जायंट सूर्या एवढ्या मासचे आत्ता आहेत, त्यांचं वय आहे 13 मिलियन वर्ष, सूर्याचं वय आहे 5 मिलियन वर्ष, किती 4.6 मिलियन वर्ष, बिलियन वर्ष. तर आपण हे एक्स्ट्रॅपोलेट करू शकतो की साधारण सूर्या एवढा तारा जो आहे तो एवढ्या एवढ्या वर्षांनी साधारण असा असा होतो, कारण आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स आहे. हे आपण एवढ्या वर्षांचा स्टडी आपण फक्त बाकीचे तारे बघूनच करू शकतो, सूर्याचा स्टडी करून हे प्रेडिक्ट करू नाही शकत. तू 20 वर्षांनी कशी दिसशील हे आता लगेच सांगणं कठीण आहे, पण आपल्याला माहिती आहे की 20 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या स्त्रिया कशा दिसतात, तर ते आपल्याला कल्पना करता येते. आय थिंक बरोबर, अगदी हेच थोडंफार, पण इतर ताऱ्यांकडे बघावं लागतं. इथे मॅम, तुम्ही म्हटले की जेव्हा कोणतं पण धूमकेतू येतं तेव्हा तर विनेश्वरचे सगळे गॅसेस घेऊन असं आपल्यासोबत घेऊन जातो. मग जर का तोच धूमकेतू आपल्या अर्थच्या जवळ गेला तर आपल्या ॲटमॉस्फिअर पण घेऊन जाऊ शकतो का? मी असं नाही म्हटलं की धूमकेतू शुक्राबरोबरचा ॲटमॉस्फिअर घेऊन जातो, पण घेऊन जाऊ शकतो आणि तो अर्थचंही ॲटमॉस्फिअर घेऊन, सगळं नाही घेऊन जाऊ शकत तो, त्याचं जेवढं ग्रॅव्हिटेशनल पॉवर आहे तेवढं ते मास त्याच्याबरोबर जाऊ शकतो. असं काही तो स्वतः त्यासाठी काही करत नाही, नॅचरली आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याला जेवढी एनर्जी असेल त्याच्यामध्ये, त्याचा जो स्पीड असेल त्याच्यावरती ते डिपेंडंट आहे की काय होईल, पण हे ही एक पॉसिबिलिटी आहे. इथे तुम्ही सांगितलं की तो सूर्य मोठा झाला म्हणून हॅबिटेबल झोन चेंज झाला. बरोबर, मग तो पास्ट मध्ये सन छोटा असेल मग तेव्हा हॅबिटेबल झोन हे मर्करी आणि व्हीनस असतील ना? हो, पण आपण तेव्हाचा अभ्यास करू नाही शकत, कारण की सूर्य इतका जवळ आहे की पास्ट मध्ये जेव्हा तो पाठवत असेल सिग्नल्स ते दूर निघून गेलेत. आपण सूर्याच्या खूप जवळ होत ना, तर आपण सूर्यापासून आपल्याकडे लाईट यायला 8 मिनिटं लागतात. आपण आत्ता जो सूर्य बघतोय तो 8 मिनिटांपूर्वीच आहे, आपण तेवढंच बघू शकतो, त्याच्या आधीचं जे आहे ते माहिती नाही. एक यातून एक प्रश्न असा येतो की मंगळावर कधीतरी लिक्विड वॉटर होतं आपल्याकडे, हे संकेत आहेत आणि तिथे नद्या वगैरे असण्याचे हे आहे, समुद्र होते, कधीतरी मग मेबी सूर्य यापेक्षा जास्त उष्ण असला असेल, असंही शक्यता आहे की
मंगळावर उष्णता होती आणि तिथे तरल पाणी होतं आणि पृथ्वीवर नसेल तेव्हा? नाही, यापेक्षा कमी उष्ण असेल असं मला वाटतं, कारण की आधी तरल होतं पाणी, आता गेशियस झालंय ना, वायू झालंय, गारठलंय मंगळावरती. हो हो, हा पण असू शकेल. आणि ते हे पण आहे की मंगळाचं ऍटमॉस्फिअर जे आहे ते पण कमी झालंय, त्यामुळे हीट नाही राहत ना, म्हणून ते गारठलंय. तर सूर्याबद्दल कमेंट करणं प्रॉबेबली कठीण आहे याच्यावर. आपण आपण हे बघतोय की शास्त्रीय नगर असे म्हणत नाही, हो मी जे म्हटलंय तेच बरोबर आहे. नाही, आपण शोधूया, उत्तरं शोधूया. सर्व उत्तरं आम्हाला माहिती नाहीत, पण पण सर्व मिळून काढायची आहेत उत्तर. त्यामुळे विज्ञान शिकणं हे आवश्यक आहे, अदरवाईज आपण इथंच थांबू, आपली पुस्तकांची वाढ होणार नाही याच्या पुढे. त्याच्यामध्ये माहिती नवीन कधीच येणार नाही. अजून कोण प्रश्न विचारताय तिकडे? म्हणजे मला असा प्रश्न होता की तो जो प्लाझ्मा आहे सूर्यावरचा, तर तुम्ही असं सांगितलं की तो वेगवेगळ्या म्हणजे तो अख्खा सूर्यावरचा प्लाझ्मा नाही फिरत, असं ते वेगवेगळ्या टाइम लाईन्सला वेगवेगळं फिरतं. तर मग व्हॉट मेक्स द प्लाझ्मा मूव्ह? कारण तो ऑलरेडी चार्ज्ड आहे ना, तर मग तो ऑलरेडी मूव्ह होतो आहे, पण मग असं सगळेच सेम चार्ज्ड आहेत का? म्हणजे सगळे जे प्लाझ्माचे पार्टिकल्स असतील म्हणजे वरपासून खालपर्यंत, ते सगळे वेगवेगळे चार्ज्ड आहेत का? आणि मग ते वेगवेगळ्या टाइमला का मूव्ह होत? ते वेगळ्या वेगळ्या टाइमला ह्यासाठी मूव्ह होतात कारण की मास वेगळं वेगळं आहे ना. म्हणजे इक्वेटरला सगळ्यात जास्त मास आहे, इक्वेटरला सगळ्यात जास्त सर्कमफरन्स कव्हर करायची आहे. म्हणजे हे विचार करण्यासाठी आहे, मला नाही वाटत हे सायंटिफिक आन्सर आहे असं. तर तुला जर जास्त डिस्टन्स कव्हर करायचा आहे तर तू कम्पॅरेटिव्हली स्लो जाशील ना, म्हणजे तुला तो पूर्ण एक पेरिफेरी पूर्ण करायला वेळ लागेल जास्त. तर हा असा विचार तू त्याबद्दल करू शकते. आता ते जे ते चार्ज्ड आहेत आणि ते मूव्ह होत आहेत ते खूप लोकल आहे. म्हणजे आपण बघितलं की सूर्य खूप मोठा आहे, तर त्यांनी जरी खूप मोठी लूप्स केली आणि पृथ्वीपेक्षा मोठी मोठी लूप्स केली, तरीही ते सूर्याच्या अख्ख्या डायमीटरपेक्षा खूपच लहान आहे. सो ते जवळजवळ इथे इथे फिरतात. जसं आपण इथनं आता तुम्ही घरी जाल, तुम्ही इथनं इथे फिरताय, पण ह्याचा पृथ्वीच्या रोटेशनशी काही संबंध नाही. पृथ्वी तिच्या स्पीडने रोटेट करणार आहे डेली. खूप लोकांनी मायग्रेट जरी केलं तरीही हा फार प्रश्न नाही पडणार आहे, कारण माणसांचं वजनच काय, तसं चार्ज पार्टिकल्स आहे असं. ओके, हा शेवटचा प्रश्न घेऊया. हा एक हात वर आलेला आहे त्यामुळे. ज्युपिटर हा गॅसनी बनलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला उभं राहता येणार नाही, कारण त्याची एकतर म्हणजे तो गॅसचा आहे आणि ग्रॅव्हिटी पण खूप आहे, पण त्याच्यावरती बर्फ पण सापडला. तर बर्फ कशावर होता? म्हणजे बर्फ त्या गॅसमध्येच आहे. हो, पण गॅसमध्येच म्हणजे बर्फाचे फक्त पार्टिकल सापडले का? बर्फ म्हणजे असा हातात धरता येईल वगैरे असा आहे? म्हणजे असं आहे की आपल्या विचार करण्याची क्षमताच अशी ना, कारण आपण सॉलिड सर्फेसवर उभे राहू शकतो, इतकं व्यवस्थित आहे आपली ग्रॅव्हिटी आणि आपली बॉडी तशी जनरेटेड म्हणजे बनलेली आहे. तर आपल्याला बर्फ म्हणजे असा फ्रीजमधला बर्फ म्हणा किंवा हिमालयावरचा बर्फ म्हणा असंच माहिती आहे. पण जर तो एखादा गॅसमध्ये खूप डेन्स गॅस असेल असं आता विचार कर की स्पेसमध्ये आहोत, पृथ्वीची ग्रॅव्हिटी नाही आहे, हां तिथे एक असा ब्लॉब आहे हवेचा की जो थंड आहे. आता तिथे जेही काही टेम्परेचर थंड असल्यामुळे त्या हवेत जेही काही असेल ते त्यांचे जर कंडेन्सेशन पॉइंट आला असेल, म्हणजे त्यांचं जे लिक्विडपासनं सॉलिड बनण्याची जी टेम्परेचर असतं ते पास झालं असेल, ते सॉलिड बनतील. जरी ते गॅशियस असले म्हणजे ते असे तरंगत असले तरी ते सॉलिड असतील, गॅशियस नसतील. तर असे आईसचे पार्टिकल्स आहेत ज्युपिटरमध्ये, ते जर कोॲग्युलेट झाले तर त्यांचा बर्फ बनूही शकेल, पण तिथली जी ॲटमॉस्फेरिक आणि ग्रॅव्हिटेशनल प्रेशरवाली कंडिशनच अशी आहे की ते असे बर्फाचा खडा नाही बनणार तिकडे, पण बर्फ आहे. ढगासारखे ढगासारखे, ढगात सुद्धा तर पाणी असतंच की. छान, सर धन्यवाद. अजून काही कोणाला काही प्रतिक्रिया असेल किंवा काही सांगायचं असेल तर स्वागत आहे. ओके, तर आपल्याला एक छान व्याख्यान ऐकायला मिळालं ज्यामध्ये सोप्या शब्दात काही कठीण विषय डॉक्टर स्नेहानी आपल्यासमोर मांडलेले आहेत.
सर्वच आपल्याला या स्तरावरती कळतील असं नाही आहे, पण आय एम शुअर आधी आपण लेक्चरच्या आधी आपली जी स्तर होती त्यापेक्षा खूप जास्त माहिती आपल्याकडे आता आहे. आणि अजून एक आहे की एक आपल्याकडे इन्स्पिरेशन आहे, हे आपल्याला कळलेलं आहे की बरेच प्रश्न असे आहेत ज्याचे उत्तर आपल्याला अजूनही माहिती नाही, म्हणजे मानव जातीला माहिती नाही असं नाही की फक्त काही शास्त्रींना, राईट. आणि याची उत्तर आपल्याला शोधायची आहे. आम्ही सर्व शोधता आहोत आयुकाद्वारे किंवा इतर शास्त्रीय इन्स्टिट्यूट्सद्वारे त्याच्यावरती रिसर्च चालू आहे. आणि ह्या रिसर्च इन्स्टिट्यूट्स नवीन नवीन तुमच्यासाठी रिसर्च टूल्स घेऊन येत आहेत, म्हणजे नवीन दुर्बिणी घेऊन येत आहेत, नवीन स्पेसक्राफ्ट घेऊन येत आहेत, पण यांचा वापर तुम्हालाच करायचा आहे बरं का? कारण यातले बऱ्याच ज्या दुर्बिणी नवीन तयार होत आहेत त्या मेबी पुढच्या 5-10 वर्षात तयार होणार आहेत, तेव्हा तुम्ही रिसर्चर असाल, तुमची शाळा संपलेली असेल, जर तुम्हाला यातून या व्याख्यानातून किंवा अशा कुठल्या उपक्रमातून इन्स्पिरेशन मिळाली तर प्लीज लक्षात ठेवा की अशा दुर्बिणी अशा फॅसिलिटीज स्पेसक्राफ्ट्स आपल्याकडे असणार आहेत ज्यांचा वापर करायला कोणीतरी हवं असणार आहे तेव्हा. सो जर तुम्हाला आता असा प्रश्न असेल की मी काय विज्ञान शिकून काय करणार असे जर प्रश्न येत असतील तर हे पॉझिटिव्ह प्रश्न असू द्या. आणि विज्ञानात करण्यासारखं बरंच काही आहेत, नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स येत आहेत, नवीन नवीन रिसर्च सेंटर्स आहेत, नवीन रिसर्च टॉपिक्स येत आहेत, आपल्याला माहिती नसलेले टॉपिक्स कदाचित हे नवीन दुर्बिणी शोधून काढतील, राईट. सो ही एक पॉझिटिव्ह फॅक्ट आपण सोबत घेऊन जाऊया या व्याख्यानाच्या नंतर, चालेल. सो धन्यवाद इथे आल्याबद्दल. आणि परत स्नेहाताईंचं पण आपण एकदा धन्यवाद करूया.